पण घरी सगळ्यात पहिले कोणी सांगितलं, कोणी कोणाचं घरी पहिले सांगितलं? जसं आम्ही म्हणजे प्लॅन केला की एकमेकांना विचारायचो, मी विचारलं, तिने प्लॅन करून तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला हो म्हटलं, तसंच आम्ही तेव्हाच ठरवलं की दोघांच्याही घरी आपण एकत्रच सांगायचं. ओके, म्हणजे इकडे आधी तिकडे नंतर असं नाही. सो आम्ही बाहेरनं नको कळायला बातम्यांमध्ये, म्हणजे असंही नाही की माझ्या घरी आधी त्याच्या घरी आधी वगैरे असं नाही. आमचं ठरलं होतं की एकाच दिवशी सांगायचं दोघांच्या घरी असं. सो आम्ही एकाच दिवशी सांगितलं, म्हणजे एकत्र नव्हतो, ती तिच्या घरी होती, मी माझ्या घरी होतो कोकणात, आणि मग 1 2 3 गो असं करून सांगितलं. म्हणजे असं फोन करून की आता बसलोय, आता मी सांगतोय, सुरुवात करतोय. मग तिने पण सुरुवात केली सांगायला. अगदी व्यवस्थित कधी येत आहे. आणि आम्ही खरं तर असं ठरवलं होतं की हिचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर आपण सांगू घरी. पण आम्ही जर ज्या दिवशी सांगितलं त्याच्यापेक्षा 4-5 दिवस 8 दिवस लेट केला असता तर आम्हाला घरच्यांनी सांगितलं असं, चला इथे बसा समोर, काय चाललंय तुमचं, तुम्ही सांगताय की आम्ही लग्न लावून देऊ. हा म्हणजे साधारण अंदाज होता असं. ओके, त्यामुळे बाकी काय प्रॉब्लेम आलाच नाही. सो पण भीती वाटली का मुग्धा घरी? वाटली ना, वाटली. म्हणजे मी खरं सांगू का आता, मला माझ्या ज्यांनी हे जमेल असं मला वाटत नव्हतं की मी घरी एवढं, म्हणजे आई बाबांचा होकार असणार वगैरे सगळं माहिती होतं, पण तरी आई बाबांना आमच्या रिलेशन किंवा इन जनरल असा एक थोडासा किंचित ऑकवर्डनेस असतो ना. मग कितीही आपण आई बाबा मित्र वगैरे असले तरी तो ऑकवर्डनेस असतो, ही सत्य आहे, हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे. तर तो होता, आणि मग माझ्या बहिणीने खरं इनिशिएट केलं, म्हणजे ताईनी, मृदुल ताईनी. मी ताईला म्हणलं, ताई यार आई बाबांना सांगायचंय आज. म्हणाली सांग ना. म्हणलं मला नाही जमत एवढं सांगायला. मग तिने वाट बघितली, ती आमच्या खाणाकुडा चालल्या होत्या की सांग वगैरे, पण माझ्याकडनं काही आलं नाही. मग तीच म्हणाली की ऐका आई बाबा काहीतरी सांगायचंय तुम्हाला, आणि तिनेच सांगितलं खरं. ओ, मग मी सपोर्ट केला की हा हो हे खरं आहे वगैरे. पहिले एक्सप्रेशन काय होते माहितीये? पोपट झाला. म्हणजे त्यांना माहितीये, हे सुद्धा आम्हाला माहितीच होतं, पण तरी एक नाही माझ्या घरी पण मला एवढी काय हिच्या एवढी भीती नव्हती वाटली. भीती नव्हती वाटली? नाही नाही, ठीक आहे. म्हणजे आता काय करूया मरो, आता तर सांगायलाच पाहिजे. त्यामुळे तशी काही भीती नव्हती. आणि माझ्या घरातनं मुळात आधी लहानपणापासून एकमेकांच्या फॅमिलीज ओळखतात एकमेकांना, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे हे रिलेशन मध्ये आम्ही याच्या आधीपासून एकमेकांच्या घरी येणं जाणं आहे. आम्ही आमच्या 5 जणांमध्ये लहानपणापासून. सो त्यामुळे काय आई बाबांना सांगितलं, अरे वा चांगलं आहे, आता मग पुढची बोलणी करायला कधी जाऊया म्हटलं, जरा रुको जरा सबर करो. पण झाली आहेत का पुढची बोलणी का व्हायची अजून? हा म्हणजे लग्नाची तारीख तर अजून फिक्स नाहीये. पण बोलणी म्हणजे आता आपण एकमेकांचे व्याही आहोत, या अँगलनी काहीतरी बोलूया असं एवढं बोलणं.